काय असते, वारंवार आपल्या लोकांना पण टिकून ठेवणं हा एक महत्त्वाचा भाग होता. आणि मग अशा गोष्टी काही मंत्री बोलत होते, आता खासदार देखील बोलायला लागलेले आहेत. मुळामध्ये जर कोर्टाचा निर्णय तुम्ही बारकाईने जर पाहिला तर आज किती दिवस राहिलेत हा एक प्रश्न देखील लोकप्रतिनिधी नात्यांनी काहींना निर्माण झालेला आहे. आणि म्हणून त्यांना कुठेतरी ठेवण्यासाठी की बघा आता समोरची लोकं यायला तयार आहेत, अशी वेळ येऊ नये की बघ हा निर्णय जर उलट लागला तर त्यांच्यातले काही लोक इकडे येतील की काय, अशी शंका आहे. पण आम्ही काय तो विचार करत नाही, कारण तुम्ही तुमच्या घरात जिकडे गेला तिकडे सुखी राहा. परंतु एक गोष्ट नक्की आहे की अस्थिरता तर निश्चितपणे झालेली आहे. कालही खासदारांची बैठक झाली, ती गुप्त बैठक होती. काही खासगीत जर तुम्ही काही खासदार आमदार ह्यांना जर विचारलं, तुम्ही आता पाहता की हळूहळू बच्चू कडू जे आमच्याकडे जे अपक्ष म्हणून घेऊन आले होते त्यावेळी पक्षाला गरज नव्हती, तरी देखील त्यांना मंत्रिमंडळामध्ये आम्ही समाविष्ट केलं होतं, कारण त्यांची संघटनेला मान देण्याचं काम केलं होतं. आज कशा प्रकारे एक मंत्रीपदचा दर्जा देऊन कशी वागणूक होते. नमो होम्योपॅथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं, मैं उन सभी से यही कहूंगा, सफल है मतलब ईमानदार है, ईमानदार है इसीलिए सफल है. नमो होम्योपॅथी आरोग्य संजीवनी. आणि ते कसं मान्य करतात हाही प्रश्न आहे. म्हणून केवळ म्हणून प्रयत्न चाललेला आहे. विस्तार कधी होईल ना होईल माहीत नाही आहे. म्हणून विस्तारापर्यंत काय ना काहीतरी टीआरपी राहिली पाहिजे आणि लोकांमध्ये असं एक मेसेज द्यायला पाहिजे की बघा समोरचे यायला तयार झालेले आहेत हे दाखवण्याचा केवळवानी प्रयत्न आहे. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर असं म्हणत आहेत की महाविकास आघाडी कुठंतरी ठाकरे उद्धव ठाकरे यांची दिशाभूल करताना दिसून येते, की नेमका निर्णय जो आहे तो अद्याप घेतला जात नाही काँग्रेस राष्ट्रवादीकडून काय नाही. मला असं वाटते की महाविकास आघाडी भक्कम आहे. वज्रमूठच्या माध्यमातून आम्ही सर्वजण एकत्रित झालो. अर्थात प्रकाश आंबेडकर जी फार मोठे नेते आहेत, त्यांनी फार विश्लेषण करून किंवा विचारपूर्वक करून घेऊन सांगितलं असेल. पण मला असं वाटते की बैठका सुरू आहे. बैठकीच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल स्वतः उद्धवजी आदरणीय पक्षप्रमुख आमचे आणि पवारसाहेब या दोघं वरिष्ठ नेत्यांकडे या सर्व गोष्टी चाललेल्या आणि लगेच घाई करून हे निर्णय घेणं हे आता उचित आहे का किंवा निवडणुकीच्या तोंडावर किंवा अगोदर, हे मला वाटते सर्व वरिष्ठ नेते बसून ठरवून सांगतील. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.